ever tried, ever failed. No matter. Try again. Fail again. Fail better. The world is yours. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती. कसे आहात तुम्ही? मस्त मजेत. तर एक महिन्यानंतर व्लॉग आपण चालू करतोय, कारण की लास्ट व्लॉग जो आला होता तो आपला आला होता वागेश्वर मंदिरचा. महिन्यानंतरचा गॅप घेतल्यानंतर मी आलेलो आहे परत तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन. तर ते नवीन गोष्ट काय ते सांगतो मी तुम्हाला. चाललो आहोत वजेगर या गावात. तर या गावात आपण जायचं कारण आहे, एक खूप सुंदर कारण. ते कारण असं आहे की माझा एक मित्र आहे, त्यांनी मला इन्व्हाइट केलं की तू ये गावाला, ये आमच्या गावाला, ये आमचं गाव दाखव. किंवा तिकडे एक डॅम पण आहे. तर हे सगळं जे ठिकाणं आहे ते आहे राजगड किल्ल्यापाशी. तर आपल्याला बाकीच्या गोष्टी पण बघायला भेटतील. जमलं तर आपण ट्रॅक पण करू. ट्रॅकचा प्लॅनिंग तर काही नाही आहे, कारण की आता ऑलमोस्ट वाजले आहेत सकाळचे 8:30 आणि आम्ही आत्ता निघतोय. 7 निघायचं होतं पण थोडंसं लेट झालं. पुढची जर्नीची स्टोरी जी काय आहे ती मी तुम्हाला बाईकवर सांगतो. आणि मोटर व्लॉग करणार होतो पण आपलं मेमरी कार्ड जे असतं ते करप्ट झाले. तर आता मला जाता जाता मेमरी कार्ड भेटलं तर मी ते घेईल आणि मग आपण मोटर व्लॉगवर बोलू. नाहीतर मग मी काही ना काहीतरी ॲडजस्ट करतोच. भेटूयात रोडवर. हायवेला आता पोचलो आहे. इकडनं आता आहे जास्तीत जास्त 40 किलोमीटर, म्हणजे 40 किलोमीटर जास्त लांब नाही आहे. तर आमच्याबरोबर एक गोष्ट घडली जी आहे, आपलं मेमरी कार्ड करप्ट झालं. मी बघितलं 2-3 ठिकाणी, पण मेमरी कार्डचे जे रेट आहेत ते सोन्याच्या भावाने चालले. त्या म्हटलं मेमरी कार्ड इथे घेण्यात अर्थ नाही, ऑनलाईनच मागू. ऑनलाईन बघितलं कारण की स्वस्त होतं. आणि माही बायको पण बरोबर आहे माझ्या आज ट्रॅव्हल करायला. जरा चहा पिऊ पहिलं, सकाळपासून चहा नाही पिला आणि निघूयात मग. तर मित्रांनो, फायनली आपली जर्नी सुरू झालेली आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गेल्या चालल्यानंतर अशी काही ट्रॅफिक सध्या आपल्याला सापडलेली आहे. मित्रांनो, या ट्रॅफिकचं काय करावं? हा बरोबर नाही यार, आज संडे ट्रॅफिक असणारच साजिक आहे. बापको मासिक चल. आत्ताच जस्ट बोललो तुम्ही ट्रॅफिक बद्दल, जस्ट बोलून झालं आणि कॅमेरा बंद केला तर परत ट्रॅफिक लागली. रोड बघा कसं आहे मॅपमध्ये, एकदम झिगझॅग झिगझॅग वाला आहे. आणि असं काही दृश्य आहे माझ्यासमोर. जर्नी राहिलेली आहे शेवटची. मित्रांनो, शेवटची 10 मिनिटाची जर्नी, 10 मिनिटात आम्ही पोचू. त्याच्या आधी एक खूप भारी काय होतं त्याला बघायला भेटलं. त्यामुळे म्हटलं थांबू, हे दाखवणं गरजेचं आहे. आवाजावरनं थोडंफार काहीतरी कळलं असेल, काहीतरी आहे गरीब. तर उतरतो गाडीवरनं दिवस दाखव.
तर मित्र हो हा एक नंबर तारा कसा आहे हा. इथे ऍक्च्युली एक रिसॉर्ट आहे या साईडला. एक माझ्या मित्राला फोन केला होता, तो म्हटला ये रिसॉर्ट पशी थांबलाय का, म्हटलं हा रिसॉर्ट पशी थांबलं. अरे फिरण्याची मजा येत आहे अजून काय, तर जाऊयात. तो थांबलाय पुढं, मला भेटू आणि पुढे जर्नीला सुरू करू. लय भूक लागली ना, लय भूक लागली. माझी बायको तिकडे आहे बघा. अय पुरे दोस्त आला मित्र. शेवटी आम्ही पोचलो त्याच्या गावाला. गावाचं फील काय आहे ना, एक नंबर क्वालिटी फील. मंदिर बिंदिर गाणी माझी बाय बघून बसली आहे. तिला म्हटलं तर एक साधा शूट काढ. तोही साधा जमला. तिला म्हटलं एक म्हणू एक काम कर. ही छोटी कोंबडी, ही मोठी कोंबडी. काय कोंबडी ए फुगून बसलेली कोंबडी. फोरी फायनली फायनली पोचलो आहोत उन्हाचा चायच्या गणपतीमध्ये. ह्या साईडला ऊन कमी आहे, गावा साईडला खरंच ऊन कमी आहे. सिटी साईडला ऊन खूप भयंकर आहे. आपण फायनली येऊन पोचलो आहोत त्याच्या घरी. तो आला की तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो आणि कुठंच जाणार आहे काय जाणार आहे ते तुम्हाला थोडंसं पुढं सांगतो. तिथे खूप क्यूटचा लहान मुलगा आहे, त्याला पण भेटवतो तुम्हाला. सोडतच नाही बाळा. बारक्या ए बारक्या, हे कोण आहे, हे कोण आहे, कोण आहे, हे कोण आहे, कोण आहे, आवाज दे तिला, आवाज दे, आवाज दे तिला. कोण आहे ए माचे. अरे तिथे 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 पाणी. अरे मग कशाला भरली जात गेल जा. अरे ते हे वाले पिंक कलरचे ते क्या बात. आमचा हर्षवर्धन मित्र ए मावशी. तर मित्रांनो, माझ्यासमोर जी जागा आहे ना ते अनएक्सप्लोर्ड आहे. म्हणजे जागा बघितलं ना भाई, हे आपलं हे बघून 4-5 लोक तरी 100% विचारणार की ही जागा कुठं आहे. गॅरंटी भाईने काय जागेवर आणलंय, जागेचं नाव बिऊ कुठं आहे, एक्झॅक्टली काय लोकेशन सगळं देतो. पहिली जागा बघून घ्या. सही आहे, कमाल आहे, कमाल. तर मित्रांनो,
या सुंदर लोकेशनचा आस्वाद घेतल्यानंतर आता आम्ही चाललो आहोत मडेघाटला. थेट भेटूयात मडेघाटला. तर मित्रांनो, आपण पोचलो आहोत मडेघाटवर. तर मडेघाट कसं दिसतंय, काय मडेघाट बघायला यायचं असेल तर ब्युटी ऑफ मडेघाट इज इन रेनी सीझन. यू शुड कम आणि बघू शकता तुम्ही काय आहे काय नाही. आता पण मडेघाट खूप छान दिसतोय, या बघूयात.